सरकारकडून जाहिरातीवर उधळपट्टीसाठी 31 कोटींचा खर्च केला असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला आहे। तर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी मात्र सरकारकडे पैसे नाहीत आणि त्यामुळे सरकारची ही कोटी कोटीची उड्डाणं कशासाठी असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे। तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही सवाल उपस्थित केलेत, पाहुयात ते काय म्हणतात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर इतर मागास बहुजन कल्याण विभागाला जाहिरातीवर उधळपट्टीसाठी 31 कोटी, मात्र विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी सरकारकडे पैसे नाहीत। सरकारची ही कोटी कोटीची उड्डाणं कशासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा सवाल विचारलाय। तर यासंबंधी 9 ऑक्टोबर 2023 रोजीचा GR रिपोर्ट समोर आलाय। जाहिरातबाजीवर 31 कोटींची उधळपट्टी करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा पैसा खर्च करावा। जाहिरातीसाठी उपलब्ध केलेल्या 31 कोटीत किमान 31 विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळेल। ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं नीट उपलब्ध होत नाहीत आणि त्यांना आवश्यक असणारी वसतिगृह उपलब्ध नाहीत। या बाबींवर पैसा खर्च करण्यापेक्षा जाहिरातीवर या सरकारची उधळपट्टी सुरण, त्यामुळेच हे सरकार जाहिरातबाज असल्याचं पुन्हा अधोरेखित झालंय, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।